एक मिनिट शांत. आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका चालू आहेत आणि परवाचा विड्रॉलची डेट होती. माझ्या काटोल मतदारसंघामध्ये एक कातलाबुडी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा ग्रामपंचायतची निवडणूक होती आणि सांगायला मला अतिशय आनंद होतो की आमच्या ज्या कातलाबुडी गावामध्ये बिनविरोध निवड झाली, कोणतीही निवडणूक झाली नाही. सर्व गावातील लोकांनी एकत्र बसून निवडणूक बिनविरोध केली आणि बिनविरोध करत असताना सातीच्या साती सदस्य या त्या ठिकाणी महिला झालेल्या आहेत. म्हणजे सरपंच आणि सात सदस्य म्हणजे आठ सदस्य महिला झालेल्या आहेत. त्यामध्ये आमच्या अर्चनाताई खोब्रागडे ह्या सरपंच म्हणून निवड झालेली आहे. त्याचबरोबर शिल्पाताई इरपाची नमस्कार करा ह्या सदस्य म्हणून तिथे त्यांची निवड झाली आहे. अलकाताई कोकडे त्याचबरोबर पृथ्वीताई रामगुडे पल्लवी रामगुडे आशाताई वलके करिश्माताई भड संजनाताई खंडाते आणि सुरेखाताई मरकामे अशा एक सरपंच आणि सात सदस्य ह्या महिला झालेल्या आहेत. मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकी झाल्या असतील त्यामध्ये बिनविरोध निवडणूक तर अनेक ग्रामपंचायतमध्ये होते, पण बिनविरोध निवडणूक करत असताना सर्व गावातील लोकांनी एकत्र बसून महिलांना ग्रामपंचायतची जबाबदारी दिली, महिलांना त्यानिमित्तानं आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे अशी जबाबदारी दिलेली आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. इथे ज्या सरपंच म्हणून अर्चनाताई खोब्रागडे यांची जी बिनविरोध निवड झाली आहे, यांना जर आपल्याला काही प्रश्न विचारत असाल तर विचारू शकता. किती लोकसंख्येचं गाव आहे आणि बिनविरोध आलेले आहेत, काय एजेंडा असणार आहे अर्ज भरायला दोन्ही गटांमिळून याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे दोन्ही गट होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या गावामध्ये आमचे जे प्रमुख लोक होते, एक भड गट आणि दुसरा साठे गट आणि बाकी जे आमचे सहकारी होते, या सर्व लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व लोकांनी एकत्र बसून गावातील लोकांना त्यांनी एकत्र बसून गावाचं संपूर्ण गावाचं एकमत केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या गावामध्ये ग्रामपंचायत आलेली आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे आठीच्या आठी सदस्य सरपंचासहित या राष्ट्रवादीच्या बिनविरोध आलेल्या आहे आणि महिला सर्व सदस्य आता ग्रामपंचायतची जबाबदारी त्या निमित्तानं पार पाडणार आहे. आता आमच्या गावामध्ये जी परिस्थिती आहे तिथे दूध दुग्ध आणि शेती हे प्रमुख व्यवसाय आणि महिला ज्या आहेत त्या थोडं अशिक्षितेचं प्रमाण जास्त असल्यामुळे कामावर जे रोजमजुरीला ज्या जातात त्यांना जास्तीत जास्त बाहेर रोजमजुरीला जावं लागतं आणि घरचे कामं सांभाळून त्या रोजमजुरी करून घरी येऊन परत घरचे कामं करत त्यासाठी माझा पहिला प्रायोरिटी महिलांना रोजगार कसा मिळेल आणि गावाच्या जवळ किंवा गावातच त्याच्यासाठी मी प्रथम प्राधान्य त्याला देईन. आणि आणि जी जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे आजपासून झालेलं आहे आणि त्यांनी दोन पर्याय दिलेले आहेत, त्याच्या सगळ्यात महत्त्वाचा पर्याय म्हणजे सरकारला त्यांनी दिलेला आहे पंजाबराव देशमुख साहेबांनी कुणबी समाजाला आरक्षण दिलं तो पर्याय वापरून आम्हालाही आरक्षण द्यावं असं त्यांनी म्हणलं आहे, ज्यांच्याकडे शेती आहे त्याचा 7-12 जोडून आरक्षण द्यावं. कसं आहे की राज्य शासनातर्फे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी स्वतः जरांगे पाटील साहेबांना भेटून त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही मराठा समाजाला 1 महिन्याच्या आतमध्ये आरक्षण देऊ
आणि हे आरक्षण देत असताना त्यांनी हे सांगितलं होतं, बाहेर बोलताना त्या दोघांनी सांगितलं होतं की आम्ही आरक्षण देत असताना कुणाचंही न काढता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ। आता अशा पद्धतीनं मराठा समाजाला जर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं असेल तर त्याचीसुद्धा त्यांचं काही आढा त्यांचं काहीतरी त्यांनी ठरवलं असेल की कशा पद्धतीने आरक्षण द्यायचं। आता एक महिन्याची वेळ मराठा समाजाला त्यांनी दिली होती, मराठा समाजाने अजून त्याच्यामध्ये 10 दिवस वाढून घेतले, 40 दिवस, आता 40 दिवस संपलेले आहे। त्याच्यामुळे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्याबद्दल कुणाचं दुमत नाही। त्याच्यामुळे सरकारने याच्या बाबतीत काहीतरी निर्णय करून कुणाचंही आरक्षण कोणत्या समाजाचं आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि अशाच पद्धतीचं आश्वासन सरकारच्या माध्यमातून देण्यात आलं होतं। आणि त्या पद्धतीनं राज्य शासनाने जेव्हा 1 महिन्यामध्ये देऊ म्हटलं होतं त्यांची सुद्धा काही त्यांनी काहीतरी ठरवलं असेल की आम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये करू, त्याच्यामुळे 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जे आश्वासन देऊ म्हटलं होतं त्या पद्धतीचं त्यांनी आश्वासन जे दिलं होतं ते त्याचं पालन त्यांनी करायला पाहिजे। सरकार एकीकडे म्हणतं की आरक्षण देऊ, मात्र सरकारमध्ये काही नेते या आरक्षणाला विरोध करत आहेत, बेसलेस आहेत किंवा अभ्यास पूर्ण नाही, असं म्हणतात। कसं आहे, आता सरकारच्या माध्यमातून CM आणि DC यांनी सांगितलं होतं की 1 महिन्यामध्ये आम्ही संपूर्ण अभ्यास करून आरक्षण देऊ। कोणत्या पद्धतीने ते आरक्षण देणार, कोणाचंही न काढता कशा पद्धतीने आरक्षण देणार, हा तर सरकारचा निर्णय आहे। आणि त्यांनी 1 महिन्याची वेळ त्यांनी मागितली होती, 1 महिन्याची वेळ संपली आहे, त्याच्यामुळे सरकारने काही जे काही ठरवलं असेल की कोणाचंही आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला पाहिजे। दुसरं एक महत्त्वाचं की ललित पाटीलच्या बाबतीत ज्या काही घटना आपण पाहता काय घडत आहेत त्याच्यामुळे ललित पाटीलला सरकारची साथ आहे का, अशा पद्धतीची चर्चासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर चालू आहे। कारण की ज्या पद्धतीनं ललित पाटील याला ससून हॉस्पिटलमध्ये 9-9 महिने त्यानिमित्तानं त्या ठिकाणी ठेवण्यात येतं, ससून हॉस्पिटल त्याला 9 महिने कसं काय ठेवण्यात आलं, ससून हॉस्पिटलच्या तो बाहेर कसा गेला, त्याच्यामुळे सरकारची साथ असल्याशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाही। त्याच्यामुळे सरकारमधल्या कोणाची साथ आहे ललित पाटीलला याचासुद्धा शोध घेण्याची आवश्यकता आहे। आपला कोणावर संशय आहे? आमचा सरकारवर संशय आहे। आणि गृहखाती शेवटी काय करते आहे, कसं हे संपूर्ण काम गृहखात्याचं आहे की इतका मोठा ड्रग माफिया ललित पाटील हा बाहेर फिरतो आहे, त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नुकतंच जे काल परवा तुमच्या सोलापूर, नाशिक, संभाजीनगर येथे सुद्धा कोकेन आणि MD मोठ्या प्रमाणात साठे सापडले, काय म्हणजे गृह खातं शेवटी करतं काय, इतका मोठा ड्रगचा व्यापार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे का, महाराष्ट्राला उडता पंजाब करायचं ठरवलं आहे का सरकारने, हा सुद्धा प्रश्न त्या निमित्तानं आहे। त्याच्यामुळे जे कोणी ड्रग माफिया आहेत आणि जे कोणी त्याच्यामागे पाठराखण करतात त्यांच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून, त्यांच्यावर गृहखात्याच्या माध्यमातून, त्यांच्यावर पोलीसच्या माध्यमातून कडक कारवाई झाली पाहिजे। आणि हे ज्या पद्धतीनं ड्रग्सचं रॅकेट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे, एक आमचे तरुण त्या निमित्तानं बर्बाद होत आहेत, त्यावर कडक कारवाई राज्य शासनाच्या माध्यमातून पोलिसांनी केली पाहिजे। 100%। कसं आहे, गृहमंत्री म्हणून शेवटी तेच आहेत ना जबाबदार। ललित पाटलीची केस झाली, सोलापूर, नाशिक, संभाजीनगर इतक्या ठिकाणी ड्रग्जचं सगळं इतक्या मोठ्या काम चालू आहे, त्याच्यामध्ये लवकरात लवकर पोलिसांनी हे करायला पाहिजे, आमचे तरुण नशाने नाही तर वाया जातील सगळे। जो कोणी याच्या मागे असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। मला तर असा संशय येतो मग की आता त्या ललित पाटीलला पकडल्यानंतर त्याच्यावर दबा टाकून कोणा दुसऱ्या पक्षाचं कोणाचं तरी नाव घ्यायला त्याला लावतात का, हा सुद्धा एक प्रश्न आहे। कारण की दबावाखाली कोणी काही बोलू शकतं, मधात आमच्याच कुणी एका सहकार्याने सांगितलं की आता ललित पाटीलला पकडल्यानंतर त्याला सांगतील तू याचं नाव घे, अशा गोष्टी घडायला नाही पाहिजे। जी वस्तुस्थिती आहे, जे लोक त्याच्या मागे आहेत त्यांचे नाव पुढे यायला पाहिजे आणि त्यांच्यावरच कारवाई व्हायला पाहिजे।
काल पंकजाताईंनी आपली त्यांनी सरकारवरही टीका केली, भ्रष्टाचार बेरोजगारीचा प्रश्न त्यांनी मांडला आणि सोबतच आता जनता जे निर्णय घेईल त्या त्या भूमिकेत ते राहणार आणि वेळ पडली तर ऊसतोड कामगारासोबत आता कोणता घेऊन सुद्धा काम करेल चांगलं. कालच्या पंकजाताईंनी कालच्या भाषणामध्ये सांगितलं त्यांनी आपली भूमिका 2024 जी निवडणूक आहे विधानसभेची त्या 2024 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची काय भूमिका राहणार आहे ती भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. कुठून त्या निवडणूक लढवणार, त्या ठिकाणी अजून कोणकडून निवडणूक लढवणार आणि कशा पद्धतीने मी जिंकून येणार याचीसुद्धा ठोकताळे त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे त्यामुळे त्याच्या पद्धतीनंच त्या पुढे जातील. आमच्या पक्षाचा काय संबंध येतो? काल दसऱ्या मेळाव्यात 48 45 जागा जिंकवायचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे जिंकून आणायच्या लोकसभेच्या पीठासाठी. तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कशा जिंकून आणणार. कसं आहे की ज्या पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीत चालू आहे, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, याला महाराष्ट्र जनता त्रासलेली आहे. वर्ष सव्वा वर्षापासून हेच चालू आहे. बेरोजगारीची समस्या आहे, महागाईची समस्या आहे, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहे. याच्याकडे कोणत्याही पद्धतीनं लक्ष न देता फक्त पुढापुढीचं राजकारण करायचं याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी मशगूल आहे आणि याच्याबद्दल देवा किंवा निवडणुका होतील लोकसभा किंवा विधानसभा त्यावेळेस जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि जे तुम्ही म्हटलं 48 जेव्हा निवडणुका लागेल तेव्हा चित्र त्यांच्यासमोर येईल. चला, धन्यवाद.